मुंबई से एमडी लाकर उसे नागपुर में बेचने वाले आरोपियों को गिरफ्तार करने में क्राइम ब्रांच पुलिस को कामयाबी हासिल हुई है। पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। वहीं पुलिस द्वारा इस मामले में आगे की जांच जारी है। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि एक लड़का और लड़की मुंबई से नागपुर एमडी लेकर आ रहे हैं। इस मामले में तत्काल कार्रवाई करते हुए क्राइम ब्रांच ने पेट्रोलिंग शुरू की, जिस दरमियान पुलिस को एक गाड़ी पर 2 लड़के और एक लड़की दिखाई दी। पुलिस द्वारा उन्हें रोकने के बावजूद उन्होंने वहां से भागने का प्रयास किया, जिसके चलते पुलिस को संदेह गहराया और तत्काल कार्रवाई करते हुए पुलिस ने उन तीनों को दबोच लिया। उनसे कड़ाई से पूछताछ किए जाने पर उन्होंने अपने गुनाह की कबूली की। हमारे माइती गोपनी माइती में नागपुर से त्याप्रमाणे मी ट्रॅपवाला तुमचं आम्हाला काही ते आढळून आलेलं आहे। नंतर आम्ही मोबाईल लोकेशन्स काढून त्यावरून समजलं की ते खामती रोडने जायचं आहे, म्हणून आम्ही खामती चौकाचे जो पुढे तिथे ट्रॅप लावला आणि एक स्कूटीवरती 3 म्हणजे 2 मुलं आणि एक मुलगी ते चालली होती। त्यांना आम्ही थांबून इशारा केला असता म्हणजे थांबले नाही, म्हणून संशय बोलावर त्यांच्या पाठलाग केला आणि त्यांना पकडलं। म्हणून लाईटली घेऊन पडले ते, त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही इंडिया आणि त्यांच्या तपासणीमध्ये आम्हाला 7.7 ग्रॅम एमडी आढळून आली। त्यापूर्वी सर पंचनामा केला आणि अटक करून कारवाई केली आहे। यापूर्वी त्यांच्यावर काही रेकॉर्ड नाही आहे, परंतु असं वाटतं की त्यांच्या हावभाव ते त्यांना हे करतात सेवन करतात असं किंवा त्याच्यावर दिसतं आहे। त्यातून सलमान जो आरोपी आहे तो जो असा मी खाता पिऊ और बेचता पिऊ ताकि उसी में मेरा खर्चा निकल जाता है, इसलिए मैं लाके बेचता हूँ और मेरा शौक भी पूरा हो जाता है और मुझे पैसे मिल जाए ऐसे बयान होता है। हर आपले मध्य होते मतलब इतने बड़ा समय से कि कृपया बरेचसे आता नवीन धर्म पिढी आहे की अगदी व्यसनाच्या विळख्याच्या आहारी गेल्या दिसून येत आहे। विशेषतः हे एमडी हे अत्यंत घातक आहे आपल्या शरीराकडे होतं, त्यामुळे कृपया असे घातक व्यसनाकडे न होता त्या मुलांनी आपला जो वेळ आहे तो आपल्या स्पर्धा परीक्षांकडे किंवा आपल्या करिअरकडे वळवावा आणि आपली एनर्जी जी आहे ती आपण स्वतःचे भविष्य कसं उज्ज्वल होईल याकडे ती खर्ची घालावी, ना की असं व्यसनाकडे त्यांनी जाणे हे अत्यंत चुकीचं आहे। आणि कृपया सर्व माझ्या जे नवीन पिढी आहे त्यांना माझी विनंती आहे की कृपया त्यांनी घातल्या ज्या ड्रग्स म्हणा किंवा गांजा म्हणा यापासून लांब जाऊन आपला जो पुढचं भविष्यकाळ आहे तो उज्ज्वल करण्याकरता त्यांनी आपल्या करिअरकडे त्यांनी लक्ष द्यावं ही आपल्या माध्यमातून विनंती आहे। पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। वही इस वक्त जब पुलिस ने आरोपी से पूछताछ की तो सलमान नामक आरोपी ने कहा कि वो खुद एमडी का सेवन करता है और उसे बेचने के लिए नागपुर लाता है, जिसके चलते पुलिस ने ऐसे व्यसनों से युवाओं को दूर रहने की भी अपील की। रोशन बोकड़े के साथ दिशा हटवार, वीकेबी न्यूज। बार बार उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।